ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काशी वाराणसी येथील जंगमवाडी येथील श्री श्वासानंद आश्रमास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश परमपूज्य काशीगिरी महाराज यांनी श्री श्वासानंद आश्रम स्थापन केलं होतं. ते या आश्रमाचे पीठाधीश होते. काशी येथील काशी विश्वेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या सिल्लोड सोयगावसह इतर ठिकाणांवरून येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची तसंच विधिवत पूजा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील आश्रमाचं अद्यावतीकरण दुरुस्तीचं काम सुरू आहे. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आश्रमाची पाहणी केली, कौतुक केलं. काशी येथे आश्रमास भाविक भक्तांच्या सोयीसाठी मित्रमंडळाच्या वतीनं आवश्यक ती मदत करू असंही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी आश्रमाचे व्यवस्थापक माणिकराव मुरकुंदे, पुजारी संतोष शुक्ला, सभापती अर्जुन गाढे, सतीश जयस्वाल यांची उपस्थिती पाहायला मिळाली. द व्हॉइस साठी गणेश शेळके, सिल्लोड, औरंगाबाद.